आज आपण शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी कुठल्या निविष्ठा बनवून आपल्या कापसाला रोगमुक्त किंवा कीडमुक्त कसे ठेवावे याबाबत मी तुम्हाला आज सांगणार आहे। आज आपण ही जी कापूस पाहत आहात 4 जूनची लागवड आहे आपली आणि आज त्यावर फळफांद्या आणि बोंडांची संख्या आणि कापसाचे बोंडाची साईज बघाल तर रासायनिकपेक्षा उत्कृष्ट आहे आणि याचं श्रेय फक्त नैसर्गिक पद्धतीने जे आपण निविष्ठा तयार करून त्याला दिलेले आहेत त्याला जातं। मित्रांनो, आपण रासायनिक खतं आणि रासायनिक निविष्ठांवर अत्यंत म्हणजे घातक असे रासायनिक खतं आणि रासायनिक निविष्ठा आपण शेतीमध्ये देत असतो, परंतु त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या जमिनीवर होतो आणि आपलं उत्पन्नही घटतं। आज मला या कापसाच्या प्लॉटला 1 एकर क्षेत्रासाठी 700-800 रुपया व्यतिरिक्त कुठलाही खर्च आलेला नाही मित्रांनो, आणि आज मी या कापसावर आत्ताच नुकतीच अमावस्या येऊन गेली त्यामुळे बोंड अळीचा अटॅक येण्याची शक्यता आहे, म्हणून आपण ती येऊ नये म्हणून आपण आज त्यावर लंबित अर्क फवारणी करतो आहे। लंबित अर्क कसा बनवा मित्रांनो, 2 किलो लसूण घ्यायचा आहे, 1/2 किलो हिरवी मिरची घ्यायची आहे, हिरवी मिरची म्हणजे ती लवंगी असावी, अत्यंत तिखट अशी मिरची घ्यायची आहे, आणि तंबाखू पावडर ती 1/2 किलो घ्यायची आहे। हे सर्व वेगवेगळ्या भांड्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये 1-1 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे आणि हे जे लसूण आणि मिरची यांचा ठेचा बनवायचा आहे, ठेचा बनवल्यानंतर रात्रभर भिजू घालायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यात 20 ग्रॅम हिंग आणि 250 मिली गोमूत्र एवढं एकत्र करून एकाच पात्रामध्ये हे 24 तास भिजत घालायचे आणि त्यानंतर फवारणीच्या दिवशी आपल्याला 24 तासानंतर ते गाळून घ्यायचे। गाळलेली जी औषधी येईल ती 100 मिली 10 लिटरला म्हणजे 150 मिली 15 लिटरच्या पंपाला असा आपण फवारणी करायची आहे। याचा परिणाम असा होईल मित्रांनो, आपल्या पिकावर येणारा मावा, मिलीबग, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव होण्यास अटकाव येईल आणि आपल्या कपाशीच्या बोंडावर ज्या बोंडअळीने अंडी घातलेली असतील ती अंडी नासवण्याचं काम हा लमित अर्क करेल। मला 1 एकर क्षेत्रासाठी फक्त 320 रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो आणि रासायनिकवाल्यांना 1500, कोणाला 2000 असा खर्च आलेला आहे। आपलं या ठिकाणी नैसर्गिक निविष्ठामध्ये आपण पैशांची बचत करतो आहे, जमिनीचं आरोग्य राखतो आहे, आपलंही आरोग्य राखतो आहे। मित्रांनो, मी आजपर्यंत या कापसावर जीवामृताच्या 3 फवारण्या आणि खालून 200 लिटर जीवामृत 2 वेळा दिलेलं आहे। आज तुम्ही हा प्लॉट बघत आहात, हा प्लॉट एकदम निरोगी दिसतो आहे आपल्याला। फुलपाती, बोंडांची संख्या, बोंडांची साईज, आजपर्यंत मला या पूर्ण क्षेत्रासाठी 1 एकर क्षेत्रासाठी फक्त 800 रुपये खर्च आलेला आहे आणि यापुढे अजून 500 रुपयाच्या आसपास खर्च येईल। 1 एकर क्षेत्राला मला 1200 रुपयापर्यंत जर खर्च येत असेल किंवा 1500 रुपये लागतील आणि तोच खर्च रासायनिकवाल्यांना कमीत कमी 10000 रुपये एकरी लागतो। मित्रांनो, आपण 10000 रुपये हे कृषी केंद्रावाल्यांकडून घेतलेल्या औषधी आणि इतर निविष्ठांचे पैसे देण्यामध्ये म्हणजे 2 क्विंटल कापसाचे पैसे आपले त्यांच्याकडे जात आहेत आणि माझा 1500 रुपये खर्च आहे मित्रांनो आणि रासायनिकपेक्षा उतारा मला जास्त मिळणार आहे, हमखास जास्त मिळेल। आपण प्रत्यक्ष पाहतात, आपण जाणकार शेतकरी आहात त्यामुळे आपण बघू शकता 4 जूनच्या कापसाला फळफांद्या, बोंडांची साईज, मालाची परिपक्वता, आपल्या लक्षात येईल की हा रासायनिकपेक्षा जास्त उतारा देणारा प्लॉट आहे। आणि माझा एकच सल्ला आहे मित्रांनो, उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी आपण उत्पन्न कमी करतो आहात। म्हणजे कसं,
तुम्ही जर समजा एकरी 12-15 क्विंटल कापूस काढला आणि तुमचा एक किंवा दोन ते तीन क्विंटलचा खर्च हा बाहेरील निविष्टांवर खर्च होत असेल, म्हणजे तुमचा उतारा जर 15 क्विंटल आला तर तो 12 क्विंटल पकडला जाईल आणि दिवसेंदिवस जमिनीची पोत खालावत जाते. परंतु मला जर हा उतारा रासायनिकच्या बरोबरीने 15 क्विंटल आला तर मी 3 क्विंटल आजही नफ्यात आहे. मग मित्रांनो, एवढं करूनही जर तुम्हाला उतारा आणि म्हणजे उत्पादन आणि उत्पन्न यात जर मेळ बसत नसेल तर तुम्ही का रासायनिक खतांची फवारणी करता, रासायनिक औषधांची फवारणी करता? तुम्हाला वेळोवेळी या रासायनिक निविष्ठा बनवण्याचं मार्गदर्शन आपण या आपली शेती आपली आपला चॅनल यामार्फत करत राहू. आपण त्यावर कमेंट करा आणि विचारणा करा की नैसर्गिक पद्धतीने कापसाची किंवा इतर कुठल्याही पिकाची आपण कशी वाढ करू शकतो किंवा कसं रोगमुक्त ठेवू शकतो, आम्ही यावर आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.